नमस्कार, मी रानिका असलीवाल, एटीव्ही न्यूजमध्ये आपले स्वागत. नक्षत्र लॉन येथे झालेल्या महाआघाडीच्या मेळाव्यात आमदार शिवाजी कर्डिल यांना महाआघाडीच्या नेत्यांनी टार्गेट केले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ नगर तालुक्यातील शिवसेना काँग्रेसमधील एका गटाने हा मेळावा आयोजित केला होता. पाहूयात या मेळाव्यातील काही क्षणचित्रे. आपल्या सुद्धा जे उमेदवार आहेत डॉक्टर, त्यांचे सुद्धा मेळावे पूर्ण या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये होत आहे. सगळ्या मेळाव्याला भरपूर अशी गर्दी आहे. मी पाहतो का जितके मेळावे झालेले आहेत त्याच्यामध्ये प्रचंड अशी उपस्थिती आहे. त्याच्यामधले काही मेळावे अत्यंत बोगस आहे आणि काही मेळावे अत्यंत खरे आहेत. अरे बोगस मेळावे म्हणजे कोणते आहेत? कुठले बोगस मेळावे? ड्रायव्हर या भागामध्ये चालतात जे सगळे बोगस मेळावे. बोलायचं एक आणि करायचं दुसरं, सांगायचं वेगळं आणि खालून दुसराच कार्यक्रम करायचा, असे मेळावे सुद्धा आहे. परंतु सर्वसामान्य लोकांना, जनतेला आता कळून चुकलेलं आहे का या निवडणुकीमध्ये खरे कोण आहे आणि दुसऱ्यांची भूमिका काय आहे आता सांगायची गरज राहिलेली नाही. खरं म्हणजे मला खूप हसू येत जेव्हा इथलं तालुक्यातले आमदार, शहरातले आमदार आरोप केल्यानंतर त्यांचा दर्जा काय आपल्या लक्षात येतो. लोकसभेचा त्यांचे दर्जे उच्च असले पाहिजे, त्यांचे विचार कसे असले पाहिजे. स्टेजवरून आपण काय बोलतो हे त्यांना लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून मेळावा आणि तिथं आरोप कोणावर केले तर माझ्यावरही गाडे सराव असतो. बोल, मी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. आता एक टोपी, त्याची अवकात काय, त्याची ताकद किती, अरे काय सांगतो का बोल, त्यांची अवकात मी दाखवून दिली. तुझी अवकात किती आहे आम्हाला दोघांना चांगली माहिती आहे. आज परत तू निवडून कसा आला हे सुद्धा माहित आहे. निवडून कोणत्या पद्धतीने येतो, काय करतो, किती पैसे वाटतो, कोणाकोणाच्या पाया पडतो आणि आतमध्ये पाय पडतो बाहेर पुण्य लावत म्हणतो. मी तर त्यांना झापून आलो मध्ये. त्या विधानसभेमध्ये सुद्धा तसंच करतो. विधानसभेमध्ये त्याच्याकडे लोक पाहत असतात. खरं म्हणजे ते सगळे कपडे गजराजचे असतात, सफेद कपडे, सफेद पायजमा, सफेद शर्ट वर सफेद टोपी. ती सगळी मंडळी विधानसभेची पाहते का हा आलेला कोण आहे, ही व्यक्ती कोण आहे. खरं म्हणजे इतका मोठा मनुष्य असायला त्याला लाज शरम असली पाहिजे. कसं बोलायचं, काय बोलायचं, कसं वागायचं. आणि त्याच्यामध्ये आम्ही आरोप केल्यानंतर एक सरपंच असलेला तो म्हणतो का याच्यानंतर आम्ही हे खपून घेणार नाही. सर आता इथं बोलतो, तू काय करू शकतील हे इथं उत्तर दे. आम्ही जे विचारतो, जे आरोप करतो ते खरे, खोटे असे आरोप करतच नाही. आणि म्हणून आपण पाहतोय का अनेक वर्षापासून हा जो तालुका आहे या तालुक्याचं काहीच अस्तित्व राहिले नाही. सगळ्यात जास्त छावणे कुठं असतात तर कोणत्या तालुक्यामध्ये? कुठे? हा म्हणतो मी 5 टर्मचा आमदार आहे, 4 टर्मचा आमदार आहे. मध्ये छावण्या कशासाठी? एक छावण्या शेण खाण्यासाठी. पाठीमागच्या वेळेला आपल्याला माहित असेल का किती शेण खाल्ले गेले याच्यामध्ये, या छावण्यामध्ये. अरे म्हणून कोणी शिवसेनेच्या वाघाच्या नादी लावू नये.
नाद करू नये विचार घरी बसून सगळ्यांनी